हे ब्रह्मदेवा, मला अमर होण्याचे वरदान द्या, मला तुमचे ते अमृत द्या. असे म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणाले, रावणा, मी इतर देवांसारखा भोळा नाही हा. मी तुला अमर होणे सोडून बाकी कुठलाही वर देतो. जर नको असेल तर सांग, मी परत जातो. असे म्हटल्याबरोबर रावणाला अत्यंत राग आला. त्याने विचार केला, तो तुमच्या आमच्यासारखा माणूस होता, अत्यंत तल्लख बुद्धीचा राक्षस आणि ब्राह्मण होता. त्याने विचार केला आणि दुसरा वर असं मागितला की, हे ब्रह्मदेवा, जर तुम्ही मला अमर होण्याचे वर नाही देत असाल तर मला कुठल्याही राक्षसाकडून, दैत्याकडून, दानवाकडून, ऋषी मुनींकडून, साधू संतांकडून, देवांकडून, प्रेताकडून, पिशाचाकडून, जनावरांकडून, पक्षा प्राण्यांकडून मरण नको. हे सर्व बोलत असताना तो माणसाकडून म्हणायला विसरला. ब्रह्मदेवांनी विचार केला आणि तथास्तु म्हणाले, वराने उन्मत्त झालेला हा रावण विश्रवा ऋषी आणि राक्षसी कैकसी ह्यांचा पुत्र होता. रावणाने इंद्रादिक देवांचा पराभव केला, द्रव्य लुटले, सूर्य, इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी, वायू, पवन आदी सर्व देवांना आपल्या सेवेत.